महत्त्वाची बातमी बुलेटिनच्या सुरुवातीलाच आपण पाहणार आहोत। लोकसभा निवडणूक अगदी काही महिन्यांवर येऊन ठेपलेली असताना आता सगळ्याच पक्षांचं बैठकांचं सत्र सुरू आहे। महाविकास आघाडीनं सुद्धा लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बैठक बोलावलेली होती, मात्र या बैठकीत ठाकरेंच्या पक्षाच्या नेत्यांची अनुपस्थिती सर्वांच्या चर्चेचा विषय ठरलेली आहे। उद्धव ठाकरे गटाकडून बंड केलेल्या खासदाराच्या काही जागा आम्हालाच द्या अशी मागणी काँग्रेस राष्ट्रवादीनं केलेली आहे, तर दुसरीकडे ठाकरेंनी मात्र आम्हाला 19 जागांवर निवडणूक लढवायची असल्याचं ठणकावलेलं आहे। त्यामुळे आता महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून नाराजीनाट्य रंगणार हे आता स्पष्ट झालेलं आहे। भाजपाकडे ज्या 23 जागा आहेत त्या 23 जागांवर पहिली चर्चा झाली पाहिजे अशी चर्चा झाली की ज्या ऑलरेडी आधीच लढवल्या त्यावर? असं कुठलीही सखोल चर्चा झालेली नाही। साधारण चर्चेचा कल काय आहे, काय करणं सोयीचं राहील, असे जनरल चर्चा ही झालेली आहे आणि अधिवेशनाची पूर्वतयारी। अनिल परबांच्या संदर्भात शिवसेनेचे जे नेते आहेत ते त्यांच्या आज काही प्रकारे कोर्टाकडे काही प्रकरण होतं म्हणून ते नव्हते अशी माझी माहिती आहे। बाकी तर बाळासाहेब आणि नाना दोघे मुंबईत नाही आहेत, त्यामुळे मी फक्त आज एक औपचारिक भेट होती, बाकी काही नाही। आणि या बैठकीसंदर्भातली अपडेट आपण जाणून घेणार आहोत। विनोद राठोड आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। विनोद, जागा वाटपाच्या मुद्द्यावरनं महाविकास आघाडीमध्ये नाराजी नाट्य रंगल्याची जोरदार चर्चा सुरू आहे, काय नेमकी या बैठकीनंतरची अपडेट? महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचा पेज अजूनही कायम आहेत। उद्धव ठाकरे गटांकडून ज्या जागा त्यांनी याआधी लढल्या होत्या आणि त्या जागेवर सिटिंग खासदार आहेत त्या जागा सोडून महाविकास आघाडीतल्या दोन्ही पक्षांनी म्हणजेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी चर्चा करावी। जवळपास उद्धव ठाकरे यांच्या पक्षातून बंड करून 15 खासदार शिंदे गटात गेले आणि त्यानंतर 3 खासदार त्यांच्यासोबत आहेत। जवळ एकूण 18 खासदारांची जी बाजू उद्धव ठाकरे गटाकडे आहेत ती बाजू सोडून म्हणजे त्या जागा सोडून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षांनी चर्चा करावी, म्हणजे 18 जागांनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्षाने एकंदरीत उद्धव ठाकरे यांच्या गटाशी चर्चा करावी अशी मोठ्या प्रमाणात मागणी या ठिकाणी पाहायला मिळत आहे। आज जी बैठक झाली आहे त्या बैठकीमध्ये अजित पवार आणि अशोक चव्हाण हे दोनच नेते या बैठकीला उपस्थित होते। उद्धव ठाकरे गटाकडून एकही नेता या बैठकीला उपस्थित नव्हता। यामध्ये एक गोष्ट मात्र निश्चित पाहायला मिळाली आहे की जी मागणी उद्धव ठाकरे गटाकडून होती ती मागणी जोपर्यंत महाविकास आघाडीतल्या दोन्ही पक्षांना मान्य होत नाही तोपर्यंत जागा वाटपाचा पेच सुटताना पाहायला मिळत नाही। कारण आपल्याला माहीत आहे की ज्या विनिंग जागा उद्धव ठाकरे गटांच्या आहेत त्या जागा सोडूनच इतर जागेवर चर्चा करणार असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे। तर दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडूनही सांगण्यात आहे की मेरिटच्या आधारावर या जागा वाटप झाला पाहिजेत आणि त्या अनुषंगाने चर्चा व्हायला पाहिजेत, तशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही घेतली आहे। मात्र आजची जी महाविकास आघाडीची बैठक होती त्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या गटाचे नेते अनुपस्थित असणं म्हणजे याचाच अर्थ असं या ठिकाणी पाहायला मिळत आहे। हे उद्धव ठाकरे गटाकडून जी मागणी आहे ती मागणी ताटून धरली आहे, ती मागणी जोराने जोर लावून धरली आहे, त्यामुळे 18 जागा सोडून इतर जागांवर चर्चा करणार असाल तरच या ठिकाणी आम्ही बसायला तयार। म्हणजे या जागा वाटपाच्या मुद्द्यावरनं आता नाराजी नाट्य येत्या काळात देखील रंगेल असंच दिसतंय। विनोद, धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपनं आतापासूनच तयारीला सुरुवात केली आणि याच पार्श्वभूमीवर भाजपच्या नेत्यांची आज महत्त्वाची बैठक होती आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत रात्री 9 वाजता ही बैठक पार पडेल। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस मंत्र्यांच्या कामाचा आढावा घेतील। वर्सोवा वांद्रे सागरी सेतूला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं नाव दिलं जाणार आहे। आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला गेलेला आहे। तसंच MTHL ला अटल बिहारी वाजपेयी स्मृती आणि शिवडी न्हावाशेवा अटल सेतू असं नाव दिलं जाईल। नामकरणांचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे। राज्यामध्ये तब्बल 700 ठिकाणी हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू केला जाणार आहे आणि यासाठी 210 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे। याशिवाय राज्यातल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी दूध दर निश्चित करण्यासाठी म्हणून शासनाकडून 11 सदस्यीय समितीची नेमणूक करण्यात आलेली आहे। याशिवाय राज्यात 9 ठिकाणी नवीन शासकीय महाविद्यालयं उभारली जाणार असून बुलढाण्यात नवीन शासकीय कृषी महाविद्यालय सुरू करण्यात येणार आहे।
वर्सोवा वांद्रे सागरी सेतूला आता स्वातंत्र्यवीर सावरकर सागरी सेतू असं त्याचं नामकरण करून राष्ट्रभक्तीला देशभक्तीला सलाम महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने हा या मंत्रिमंडळाच्या बैठकीत करण्यात आलाय. शिवडी नावासेवा मुंबई पारबंदर सेतू याचं नामकरण आता श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी शिवडी नावासेवा सागरी सेतू म्हणजेच अटल सेतू असं नामकरण या माध्यमातून होणार आहे. या दोन्ही प्रस्तावाला आज राज्य सरकारने मान्यता दिली आहे. राज्यामध्ये नवीन 9 ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालये सुरू होणार आहेत. मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला गेलेला आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी हा मोठा निर्णय घेतलेला आहे. या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात घोषणा देखील केलेली होती. प्रत्येक जिल्ह्यात एक वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचं आश्वासन फडणवीसांनी दिलेलं होतं. त्यानंतर आता गिरीश महाजन यांच्याकडून फडणवीस यांची वचनपूर्ती करण्याच्या दिशेनं महत्त्वाचं पाऊल टाकलं गेलेलं आहे. राज्यात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्यांसाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे. 9 नवीन महाविद्यालयांना परवानगी आज देण्यात आलेली आहे. माननीय पंतप्रधान मोदीजींची घोषणा आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये वैद्यकीय शिक्षण हे महाविद्यालय त्या ठिकाणी असलं पाहिजे. शास्त्राच्या माध्यमातून ते चालवलं गेलं पाहिजे. चांगले डॉक्टर मग ते गरिबांची मुलं असतील मध्यमवर्गीय असतील यांनाही तिथे संधी मिळाली पाहिजे हा त्यामागचा हेतू आहे. आणि म्हणून ही घोषणा त्याची अंमलबजावणी आज आमच्या शासनाने या ठिकाणी केलेली आहे. आदित्य ठाकरेंच्या गाडीला एक बाईक धडकल्याचा प्रकार घडलेला आहे. शिवसेना भवनासमोरची ही घटना आहे. दुचाकी आदित्य ठाकरेंच्या कारला धडकली आहे. आदित्य ठाकरे आज शिवसेना भवन इथं येत असताना गाडीच्या मागून आलेला एक बाईकस्वार आदित्य ठाकरेंच्या गाडीला धडकला. शिवसेना भवन इथल्या सिग्नलच्या पुढे येऊन आदित्य ठाकरे शिवसेना भवन इथं उजव्या बाजूला वळण घेत होते तेव्हा अचानक वेगानं बाईकस्वार पुढच्या चाकाजवळ धडकला. आदित्य ठाकरे शिवसेना भवन इथं आले. यावेळेला शाखाप्रमुखांना त्या बाईकस्वाराची त्यांनी विचारपूस करायला सांगितली. पावसासंदर्भातल्या बातम्या पाहूया. मुंबईमध्ये सकाळपासूनच मुसळधार पावसानं हजेरी लावलेली आहे आणि त्यामुळे मुंबईकरांची चांगलीच तारांबळ उडाल्याचं समोर आलेलं आहे. पावसामुळे मुंबईतल्या रस्त्यांवरची वाहतूक धीम्या गतीनं सुरू आहे. जोरदार पावसामुळे पश्चिम उपनगरातल्या अंधेरी सबवे परिसरात पाणी साचलेलं होतं. ठाण्यातसुद्धा पहाटेपासूनच मुसळधार पाऊस पडत होता आणि त्यामुळे ठिकठिकाणी पाणी साचलेलं होतं. रेल्वे स्थानकाच्या परिसरातसुद्धा पाणी होतं. लोकलमधून जाणाऱ्यांची त्यामुळे मोठी तारांबळ उडाली. तर तिकडे डोंबिवलीमध्ये सुद्धा सखल भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं होतं. भिवंडी आणि परिसरातसुद्धा जोरदार पाऊस सुरू असल्या कारणामुळे पहिल्याच पावसात भिवंडीकरांची तारांबळ उडालेली आहे. मुंबईतल्या पावसासंदर्भातली अपडेट आपण आता जाणून घेणार आहोत. विशाल पाटील आपला प्रतिनिधी आपल्या सोबत आहे सध्या मुंबईतल्या मरीन ड्राईव्ह परिसरातनं. विशाल, काय नेमकी सध्याची पावसाची स्थिती? अजिंक्य, सकाळपासून मुंबईत पावसाला मुसळधार अशी सुरुवात झाली होती. त्यानंतर दुपारच्या सत्रामध्ये पावसानं काहीशी विश्रांती मुंबई शहरापुरता घेतलेली आहे. मात्र मुंबई उपनगरात पावसाची रिपरिप जी आहे ही सकाळपासून सुरूच आहे. हवामान खात्याकडनं दिवसभरात किती पाऊस पडला त्याची आकडेवारीसुद्धा जी आहे ही आता समोर आलेली आहे. हवामान खात्याकडनं सांगण्यात आलेलं आहे की सकाळी 8:30 ते 4:30 वाजेपर्यंत कुलाबा परिसरामध्ये 75.6 मिलीमीटर पाऊस पडला आहे. सांताक्रूजमध्ये 74.2 मिलीमीटर आणि सगळ्यात जास्त दहिसर परिसरामध्ये 148.5 मिलीमीटर पाऊस जो आहे हा पडलेला आहे. आणि भायंदर शहरामध्ये 122.5 मिलीमीटर पाऊस पडलेला आहे. त्यामुळे सकाळपासूनच मुंबईत पाऊस जो आहे हा चांगल्या स्वरूपाचा झालेला आहे. मात्र याचा मनस्ताप जो आहे हा मुंबईकरांना दरवर्षीसारखा सहन करावा लागतोय. ते म्हणजे अवघे पावसाळ्याला 2 दिवस सुरुवात झालेली आहे आणि अनेक ठिकाणी सखल भागात जे आहे हे पाणी साचलेलं आपल्याला पाहायला मिळालं. सकाळच्या सत्रामध्ये अनेक ठिकाणी वाहतूकसुद्धा जी आहे ही धीम्या गतीनं सुरू होती. काही ठिकाणी वाहतूकसुद्धा कोलमडलेली आपण पाहिली होती. ठाणा
त्यानंतर भिवंडी या शहरांमध्ये पाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे. मुंबई शहरामध्ये जर आपण पाहायला गेलं तर पाणी साचण्याची आज घटना या सकाळच्या सत्रात काहीशा घडल्या, त्यानंतर दुपारनंतर पाणी कुठेही साचलेलं नाही आहे. मुंबईतील वाहतूक जर आपण पाहायला गेलं तर मुंबईतील वाहतूक सध्या धीम्या गतीनं सुरू आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबईची लाईफलाईन जी आहे ही सध्या सुरळीत चालू आहे, त्याच्यावरती कुठच्याही प्रकारचा परिणाम जो आहे हा रेल्वेवरती झालेला नाही आहे. मात्र पश्चिम उपनगरात जे आहेत हे मात्र पावसाचं रिपरिप जी आहे ही सकाळपासून सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते. नवी मुंबई शहराचं जर आपण पाहायला गेलं तर नवी मुंबई शहरामध्ये काही ठिकाणी झाडंसुद्धा कोसळण्याच्या घटना ज्या आहेत ह्या घडलेल्या आहेत. त्यामुळे पालघर नवी मुंबई या शहरामध्ये पावसाची रिपरिप जी आहे ही सकाळपासून सुरू आहे. मात्र या पद्धतीनं उपनगरांमधल्या काही भागात पावसाचा जोर दिसतोय, काही ठिकाणी आता पावसाची रिपरिप थांबलेली आहे. आता चाकरमानी खरं तर ऑफिसमधनं घराकडे निघतील थोड्याच वेळात, त्यामुळं लोकल रेल्वेची जी सेवा आहे ती विस्कळीत झालेली नाही या पावसामुळं, आणि त्यामुळं चाकरमानी आपल्या घरी व्यवस्थित पोहोचू शकतील. पुढची बातमी आता आपण बघणार आहोत टोमॅटो संदर्भातली. ही बातमी आहे, एकीकडे मुंबई आणि पुण्यासह इतर मोठ्या शहरात टोमॅटोच्या दरांनी शंभरी गाठलेली असताना दुसरीकडे मात्र टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना या भाववाढीचा कोणताही फायदा होत नसल्याचं दिसत आहे. मालेगाव आणि मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये आज सुद्धा टोमॅटोला प्रति किलो 40 ते 50 रुपये इतकाच दर मिळतोय. सध्या आवक मोठ्या प्रमाणावर घटलेली असल्यानं टोमॅटोच्या दरांमध्ये किंचित वाढ झाल्याचं व्यापारी सांगतायत. शहरांमध्ये मात्र व्यापाऱ्यांकडून चढ्या दरानं टोमॅटोची विक्री होतीये. टोमॅटोनं 100 पार केली असून हा दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. टोमॅटोची आवक प्रचंड प्रमाणात घटलेली आहे आणि आज टोमॅटोचे कमी होलसेल भाव हे 50 रुपये किलो, म्हणजे सरासरी 1000 रुपये कॅरेट आजचे भाव आहे. पावसाळा हा चालून महिना उलटून गेला, कोणत्या प्रकारचा पाऊस मनमाड शहरात किंवा महाराष्ट्रात अजूनपर्यंत पडलेला नाही, त्याच्यामुळे सर्वच भाजीपाल्यांच्या ज्या लागवडी त्या लेट झालेल्या, दुबार पेरणी करण्याचं संकट शेतकऱ्यांना आलेलं आहे. पाऊस नाही त्याच्यामुळे नवीन टमाट्याची लागवड नाही. आज कॅरेट किलोचा भाव 50 रुपये प्रति किलो जरी असला तरी तो माल पिकवण्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च येतो. औषधं असेल, पाणी असेल, पाण्याची टंचाई आहे, औषधं उपलब्ध करावं लागलं आणि मोठ्या प्रमाणात खर्च आल्यामुळे आज तो भाव पण शेतकऱ्याला मिळत नाही आहे. आणि आज टमाटा बाजारात यायला अजून तरी 1.5 महिना लागणार आहे आणि आजचा भाव अजून परवडत नाही. महाराष्ट्र अनलिमिटेडमध्ये आता वेळ झाली आहे एका ब्रेकची. बघत रहा News 18 लोकमत. विजेचं सर्व साहित्य आणि अन्य सामान जळून खाक झालं. वेळीच अग्निशमन दलाला बोलवण्यात आलं. आग आटोक्यात आली असली तरी कार्यालयाचं मात्र प्रचंड नुकसान झालंय. नाशिकच्या सातपूर परिसरातल्या एका महिलेची गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी खुनाचा छडा लावलाय. शेजारीत राहणाऱ्या आणि नात्यानं चुलत सासरा असणाऱ्या युवकानं हत्या केल्याचं तपासात समोर आलंय. CCTV माध्यमातून पोलिसांच्या तपासाला यश आलंय. सिंधुदुर्गच्या देवगड निपाणी राज्य मार्गावरती चिरे वाहतूक करणारा ट्रक आणि कार यांच्यात भीषण अपघात झाला. अपघातात कारच्या समोरील भागाचं मोठं नुकसान झालं असून कारमधील प्रवासी गंभीररित्या जखमी झालेत. या अपघातामुळे 2 तास वाहतूक ठप्प झाली होती. रत्नागिरीमध्ये 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर मध्यरात्री पाऊस पुन्हा एकदा सुरू झाला. हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज आणि उद्या रत्नागिरीसह जिल्ह्यात सर्वत्र ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे, त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. अंबरनाथमध्ये सलग दुसऱ्या दिवशी पावसाचा जोर कायम असल्याचं पाहायला मिळत आहे. आतापर्यंत 127 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. शेतीच्या कामांना वेग आला असून शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण आहे. राज्यात पुढचे 4 ते 5 दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकण आणि विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज असून मुंबईत आजही येलो अलर्ट आहे. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तिकडे भांडूपमध्ये पावसाची संततधार सुरूच आहे. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मध्यरात्रीपासून पावसाला मोठा जोर आहे. येत्या 2 दिवसात पावसाचा जोर कायम राहील अशी शक्यता वेधशाळेनं व्यक्त केली आहे. जिल्ह्यातील बहुतांश नदी नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. नदीच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे.
शेतीच्या कामांना सुद्धा वेग आलाय. गेल्या 6 महिन्यांपासून भंडाऱ्याचा चुलबंद नदीवरचा पूल बांधकामासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत, पण यासाठी आणलेली क्रेन ही नदीच्या पुराच्या पाण्यात अडकून पडली आहे. 2 दिवसांपासून तालुक्यात दमदार पाऊस सुरू आहे. सर्वत्र ओढे आणि नाल्यातून पाणी दुथडी भरून वाहत आहे. या चुलबंद नदीच्या पाणी पातळीत अचानक वाढ झाली आणि नदीत क्रेनचं कामासाठी आणलेल्या विविध वस्तू अडकून पडल्या. देशातील फळं आणि भाजीपाला उत्पादनात यंदा जवळपास 40 लाख टनानं वाढ झाली आहे. 2022-23 देशातील फळं आणि भाजीपाल्याच्या पिकांचं उत्पादन 3,508 लाख टनांवर पोहोचलं होतं. यंदा कांदा आणि टोमॅटोसह अन्य काही भाज्यांमध्ये घट झाली आहे. बटाटा उत्पादनात वाढ झाली आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयानं ही आकडेवारी जाहीर केली आहे. मे महिन्यामध्ये शेतकऱ्यांना अवघ्या 3 ते 5 रुपये किलोनं विकाव्या लागलेल्या टोमॅटोच्या भावात प्रचंड तेजी आली आहे. सध्या किरकोळ बाजारात टोमॅटोचा दर 80 ते 100 रुपयांच्या घरात आहे, पण उत्पादन घटल्यानं फारसा फायदा होत नसल्याचं मत शेतकऱ्यांनी व्यक्त केलं आहे. केंद्र सरकारनं यंदा देशात विक्रमी गहू उत्पादनाचा अंदाज जाहीर केला होता, पण तरीही बाजारात गव्हाचे भाव वाढू नयेत यासाठी ऐन आवक सुरू असतानाच स्टॉक लिमिट लावण्याची वेळ सरकारवर आली. तसंच जूनमध्येच खुल्या बाजारात 15 लाख टन गहू विक्रीचा निर्णयसुद्धा सरकारनं घेतलाय. एकीकडे राज्यात मान्सूनचं दमदार आगमन होत असताना मालेगाव शहरातील 5 मंडलं अजूनही कोरडीच आहेत. तसंच ग्रामीण भागात सुद्धा पाऊस न झाल्यामुळे पेरण्या खोळंबल्या आहेत. जनावरांसाठी चाऱ्याचा प्रश्न अद्यापही गंभीर आहे, त्यामुळे शेतकरी वर्गात चिंता आहे. ईद आणि आषाढी एकादशी एकाच दिवशी येत असल्यानं सणाची पवित्रता जोपासण्यासाठी यवतमाळच्या मुस्लिम बांधवांनी ईदच्या दिवशी कुर्बानी न देण्याचा निर्णय घेतला आहे. या दिवशी शांतता कायम राहावी आणि देवदेवतांचा सन्मान राखला जावा या उद्देशानं या दिवशी कुर्बानी न देता ती दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी देण्यात येईल अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे मुस्लिम बांधवांचं कौतुक होत आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये गेल्या काही दिवसात शहरात वाहतूक व्यवस्थेचे 3 तेरा वाजले, त्यामुळे पोलीस अधिकाऱ्यांसह शेकडो वाहतूक पोलीस रस्त्यावर उतरून वेगवेगळ्या भागात कारवाया सुरू करण्यात आल्या. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. ज्या जंगली बिबट्याला सगळे घाबरून असतात त्या बिबट्याला चक्क एका कुत्र्यानं पळवून लावलंय. राहुरी तालुक्यातल्या दवनगाव इथल्या कासार वस्तीवरची ही घटना आहे. कुत्र्याची शिकार करण्यासाठी आलेल्या बिबट्याशी झुंज देत कुत्र्यानं बिबट्याला पळवून लावलं. या सगळ्या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. आणि या सगळ्या महत्वाच्या बातम्यांसोबतच महाराष्ट्र अनलिमिटेडमध्ये आता वेळ झाली आहे इथं थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.